नमस्कार मी लतिका, आज मी तुम्हाला वांग्याची लपथपी भाजी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा, वांगी घेतलेली, काटे वांगी आहेत ना, अशी मधोमध मी कापून घेतलेले, चार भाग केलेले आहेत, जेणेकरून आतले म्हणजे किडे आळी काय जर लागले असेल तर दिसेल। कढई गरम करत ठेवलेली आहे, त्यामध्ये तेल टाकून घेऊया। अर्धी पळी तेल टाकायचं, तेल तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता। तेल गरम होऊन देऊया, तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये बघा मोहरी टाकायची, मोहरी चांगली भाजून घेऊया। मोहरी बघा चांगली भाजलेली आहे, बारीक मोहरे, जिरे अर्धा चमचा, जिरे पण चांगलं भाजून देऊया। ह्याच्यामध्ये टाकायचा कढीपत्ता, कढीपत्ता पण चांगला भाजला गेलेला आहे। त्याच्यामध्ये मोठ्या आकाराचा कांदा बघा असा चॉपरला मी बारीक केलेला आहे। कांदा पण चांगला भाजून घेऊया, गॅस मिडियम आहे। कांदा बघा असा भाजून घ्यायचा, गॅस मिडियमच आहे। आता ह्याच्यामध्ये बघा थोडंसं सुकं खोबरं आहे, दोन हिरव्या मिरच्या आहेत, अर्धा इंच आलं आहे आणि एक गड्डी लसूण आहे, ही मी कुटून घेतले। तुम्ही मिक्सरला जरी बारीक केलं तरी पण चालेल। कुटल्यानंतर काय होतं, चव छान येते। खूप साऱ्या रेसिपी टाकल्यात बरं का, भरलेलं वांगं, खारं वांगं, सगळ्या रेसिपी आहेत, भरीत वगैरे, ह्या सगळ्या रेसिपींची ह्याच्या खाली मी लिंक देते। आता हे आपण चांगलं भाजून घेऊया, अशा पद्धतीत बघा भाजून घ्यायचं। आता ह्याच्यामध्ये बघा एक मोठ्या आकाराचं तंबट असं बारीक चॉपरला कापून घेतलेलं आहे। जर तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही टाकलं तरी पण चालेल। आता हे 2 मिनिटं मी एकसारखं मीडियम गॅसवर परतून घेणार आहे। परतून घेतलेलं आहे बघा, अशा पद्धतीत झालेलं आहे। आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं, मिक्स करून घेऊया। आणि गॅस आता मी बारीक करते, जेणेकरून आपण ह्याच्यामध्ये मसाले टाकून घेऊया। तर 1 चमचा गरम मसाला पावडर, हे जे पण रेसिपी बघा मी अपलोड केलेले आहे, खूप सारे गरम मसाले मी अपलोड केलेले आहेत। धने जिरे पावडर 1 चमचा, कोल्हापुरी मसाला आहे आपला हा 2 चमचे टाकलेले, हे जी रेसिपी मी अपलोड केलेली आहे, आणि हळद थोडीशी। आता हे परतून घेऊया आपण। परतून घेतलेलं आहे बघा मसाला टाकल्यानंतर। आता ह्याच्यामध्ये आपण शेंगदाण्याचं कूट टाकायचे, हे 4 चमचे शेंगदाण्याचं कूट आहे। शेंगदाणे भाजून कुटून घेतलेले आहेत। आता हे पण ह्याच्यामध्ये गॅस मिडियम आहे, 1 मिनिटभर परतून घेऊया। अशा पद्धतीत बघा मसाला झालेला आहे। आता ह्याचं म्हणजे ग्रेव्ही मस्त बनते एकदम बघा। आता ही वांगी मी कापून पाण्यात ठेवली होती, काटे वांगी होती ही। आता ही 2 मिनिटं मी ह्या मसाल्यामध्ये वांगी परतून घेणार आहे, गॅस मिडियमच आहे, परतून घेतलेलं आहे बघा। आता ह्याच्यामध्ये मी कोमट पाणी टाकणार आहे, गार पाणी टाकायचं नाही आहे, 1 ग्लास टाकलेलं आहे बघा। आता मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण ही लपथप वांगं बनवायचे, तर मी 1 ग्लास पाणी ओतलेलं आहे। आता ही जसं शिजल ना तसे कमी होईल, शिजून घ्यायचं। आणि वांगं अशा पद्धतीत जर केलं ना तर मस्त लागतं एकदम चवीला असं। आता ह्याच्यामध्ये मी कोथिंबीर टाकून घेणार आहे, भरून वांगं केलेलं आहे, सुक्क वांगे, वांग्याच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या खूप रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत, तर सगळ्याची लिंक मी ह्याच्या खाली देते। गॅस आता एकदम मी बारीक करणार आहे, गॅस एकदम बारीक केलेला आहे आणि आपण झाकण ठेवून आता हे शिजून देऊया। बारीक गॅसवर बघा झाकून ठेवलं होतं, बघा मस्त असं झालेलं आहे। अशा पद्धती तुमची जर कढई पातळ जर असेल ना तर तुम्ही एकदा बघा, आणि शिजलंय किती बघा, मस्त असं शिजलं जातं एकदम सॉफ्ट असं, आणि चवीला छान लागतं। आणि ही लपथप आहे बघा, जर तुम्हाला ग्रेव्ही पाहिजे असली तर अजून ठेवायची। पातळ कालवण वगैरे ह्याच्या सगळ्यांच्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहे। ही जर रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।